नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605223454 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। बघा, आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारच्या ऑनलाईन क्लासेसचा मार्गदर्शन उपलब्ध आहे। आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो काळ काम वेग। काय डिस्कस करणार आहोत? काळ काम वेग। अतिशय सोपं चॅप्टर आहे, परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे चॅप्टर कसं सॉल्व्ह करायचं ते आपण डिस्कस करू। बघा, काळ काम वेग नेहमी उलट चालतं। एक मुलगा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तर दोन मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, 1 किलो आंबे 10 रुपयाला, 1 किलो आंबे किती रुपयाला? 10 रुपयाला, असं इमॅजिन करा। एक मुलगा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, 1 किलो आंबे केवढ्याला? 10 रुपयाला। तर 2 किलो आंबे केवढ्याला मिळतील? बरं, 2 किलो आंबे केवढ्याला मिळतील? 2 किलो आंबे केवढ्याला मिळतील? आपल्याला साधारण जीवनामध्ये 2 किलो आंबे केवढ्याला मिळतील? 20 रुपयामध्ये। 1 किलो आंबाचा 10 रुपयाला मिळतो तर 2 किलो आंबे केवढ्याला मिळाले? 20 रुपयाला मिळाले। म्हणजेच काय केलं आपण? 2 गुणाकारामध्ये काय केलं? 10। म्हणजेच एकावरून जेव्हा अनेकाची किंमत काढायची असते तेव्हा काय करतो? गुणाकार करतो। पण काळ काम एक मध्ये नेहमी काय असतं मित्रांनो? उलट असतं। एक मुलगा एक काम 10 दिवसात करतो, म्हणजेच एक मुलगा किती दिवसात करतो? 10 दिवसात। एक मुलगा एक काम किती दिवसात करतो? 10 दिवसात। बघा, काळ काम वेगचं कोणतंही उदाहरण सॉल्व्ह करताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। पहिलं उदाहरण असं लक्षात ठेवायचं आहे, काम किती आहे। पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे? काम किती आहे। दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, सुरुवात कोणी केली। दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे? सुरुवात कोणी केली। आणि तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, शेवट कोणी केला। ठीक आहे, तिसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचे? हे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत काळ काम वेगचं उदाहरण सोडवताना। पहिला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, काम किती काम आहे, 1 काम आहे, 2 काम आहे, 10 काम आहेत। दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, सुरुवात कोणी केली। आणि तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, काय, शेवट कोणी केला। मग काय झालंय? एक मुलगा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तो दोन मुलं किती दिवसात पूर्ण करतील? दोन मुलं किती दिवसात पूर्ण करतील? एकावरनं अनेकाचं काम काढायचं म्हणून काय करणार? 10 डिवाइडेड बाय किती? 2। किती दिवसात पूर्ण करतील? 5 दिवसात पूर्ण करतील। किती दिवसात पूर्ण करतील? 5 दिवस। हे काय झालं आपलं फायनली उत्तर? एक मुलगा 10 दिवसात एक खड्डा खोदत असेल तर दोन मुलं ते खड्डा खोदण्यासाठी किती दिवस लावतील? 5 दिवस लावतील। अतिशय सोपं आहे। नेक्स्ट पॉइंट बघा, डिस्कस करू। एक महिला एक काम 20 दिवसात करते। एक महिला एक काम किती दिवसात पूर्ण करते? 20 दिवसात पूर्ण करते। एक महिला किती दिवसात पूर्ण करते? 20 दिवसात काय करते? पूर्ण करते। तर तेच काम 4 महिला किती दिवसात पूर्ण करतील? एक महिलेला किती दिवस लागतात? 20 दिवस। मग 4 महिलांना किती दिवस लागतील? 4 महिलांना किती दिवस लागतील सांगा बरं? तर आता काय करणार तुम्ही? 4 महिलांना किती दिवस लागतील तर कसं करणार आता? 4 महिला म्हणजेच काय करणार आता? 20 भागाकारामध्ये किती? 4। एका महिलावरनं किंवा एकाच्या कामावरनं अनेकाचं काम करताना काय करतो? भागाकार। 4 एक 4, 4 5 20 किती दिवस लागतील? 5 दिवस लागतील। किती दिवस लागतील? 5। एक महिलाला 20 दिवस लागतात, 4 महिलांना काय लागणार? 5 दिवस। 20 भागाकारामध्ये काय केलं? 4। एका महिलेवरनं एकाच्या कामावरनं अनेकाचं काम करताना काय करायचं आहे मित्रांनो? काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे। एकाच्या कामावरनं अनेकाचं काम काढताना काय करायचं आहे? भागाकार काढायचा आहे। पुढचं उदाहरण बघा काय आहे। 8 मुलं एक काम 15 दिवसात करतात तर तेच काम 5 मुलं किती दिवसात पूर्ण करतील? आता भरपूर मुलं काय करतात बघा, मला माहिती आहे मुलं असं सोडवतात, मुलं इज इक्वल टू दिवस, आणि असं करतील 8 मुलांना किती दिवस? 15 दिवस। तर 5 मुलांना क्वेश्चन मार्क, आणि तिरकस गुणाकार करतील। काळ काम वेग मध्ये जनरली तिरकस लवकर गुणाकार करायचा नाही, म्हणजेच हे उदाहरण तुमचं चुकणार आहे। मग काय करणार आता बघा, मुलं इज इक्वल टू काय? दिवस। बर, 8 मुलांना किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात। पहिल्यांदा एका मुलाचं काम काढून घ्यायचं। पहिल्यांदा काय करायचं? एका मुलाचं काढायचं। एकावरनं अनेकाची किंमत करताना काय केला आपण? भागाकार। आता अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करायचं आहे? गुणाकार। फॉर एक्झाम्पल, 2 मुलांना 10 दिवस लागतात, मुलं बरोबर काय? दिवस। 2 मुलांना किती दिवस लागतात एक काम करण्यासाठी? 10 दिवस लागतात। एका मुलाला काय लागतील? 20 दिवस। काय केलं तुम्ही? 10 गुणाकारामध्ये किती? 2। म्हणजे अनेकावरून एकाचं काम काढताना काय करतो? गुणाकार। आणि एकावरून अनेकाचं काम काढताना काय करतो? भागाकार। मग 8 मुलांचं काम दिलंय, 8 मुलं किती दिवसात करतात मित्रांनो? 8 मुलं किती दिवसात करतात?
15 दिवसात करतात, मग एका मुलाचं काम करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एका मुलाचं काम करण्यासाठी काय करावं लागेल की एक मुलगा बरोबर काय करावं लागेल, 15 गुणाकारामध्ये 8 15 8 किती झाले 20 120. एका मुलाला किती दिवस लागतील? 120. आता किती मुलांना काढायचे ते? 5 मुलांना. म्हणजेच काय? 120 भागाकारामध्ये किती? 5 5 1 5 5 2 10. 2 उरले 5 4 20. सो फायनली किती दिवस लागतील मित्रांनो? 24 दिवस लागतील. 5 मुलांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. अतिशय सोपं आहे, लक्षात येत असेल तुमच्या. 8 मुलांचं काम 15 दिवसात आहे, एका मुलाचं 15 8 20 120 दिवस लागले. मग 5 मुलांना 120 डिवाइडेड बाय किती? 5 बरोबर किती दिवस लागले? 24 दिवस लागले. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 12 माणसं एक काम 25 दिवसात करतात. इथं काय करणार आता? माणसं बरोबर काय? दिवस. माणसं बरोबर काय? दिवस. 12 माणसांना किती दिवस लागतात मित्रांनो? 25 दिवस लागतात. तर तेच काम 10 माणसं किती दिवसात पूर्ण करतील? आता 10 माणसांचं काढायचंय, 12 माणसांना किती दिवस? 25 दिवस. मग एक माणूस बरोबर काय करणार सांगा? 25 गुणाकारामध्ये किती? 12. गुणाकार केला तर ठीक आहे, नाही केला तर ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. एक माणूस बरोबर 25 गुणाकारामध्ये 12 जे उत्तर येईल ते. आणि किती माणसांना लागतंय? 10 माणसांना. म्हणजे 10 माणसं बरोबर कसं करणार माता? 25 गुणाकारामध्ये 12 भागाकारामध्ये किती? 10. झालं उत्तर. 5 2 10, 5 5 25, 2 2 12, आणि 6 5 किती दिवस लागणार आहेत मित्रांनो? 30 दिवस लागणार आहेत. किती दिवस लागणार आहेत? समजत असेल तर सांगा, नसेल समजत तरी सांगा. प्रत्येक पॉइंट सॉल्व्ह करण्याचा काय करणार आहोत? आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, 12 माणसांना 25 दिवस लागतात. एक माणूस बरोबर 25 गुणाकारामध्ये 12, एका माणसाला एवढे दिवस लागतील. गुणाकार केला नाही, जो गुणाकार केला तरी त्याचं तेच उत्तर येणार आहे. आणि 10 माणसांना काय? म्हणजेच 25 गुणिला 12 जवळजवळ 300 उत्तर येईल. आणि भागाकारामध्ये किती? 10. 0 गेला असता 0 गेला असता किती आलं असतं? 10. परत एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बघा काय करू आपण, परत एक उदाहरण तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. बघा, माणसं बरोबर काय? दिवस. माणसं बरोबर काय? दिवस. बर, 12 माणसांना किती दिवस मित्रांनो? 25 दिवस. एका माणसाला काय करणार सांगा? 25 गुणाकारामध्ये किती? 12. आता 25 गुणाकारामध्ये 12 म्हणजे 25 5 25 50 0 5 4 5 25 5 300. एका माणसाला किती दिवस लागतील? 300 दिवस. मग 10 माणसांना किती दिवस लागतील सांगा? 300 भागाकारामध्ये किती? 10. 0 गेला 0 गेला. सो फायनली उत्तर काय येणार आहे? किती दिवस लागणार आहेत? 30 दिवस लागणार आहेत. मागच्या वेळेस सॉल्व्ह करताना मी फक्त यांचा गुणाकार केला नव्हता. आय होप तुमच्या समजत आहे कसं सॉल्व्ह करतोय. बघा, उदाहरण पॉज करा, लिहून घेण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. एक व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात पूर्ण करतो. बघा, आता पहिला पॉइंट लक्षात द्या मला. बघा, मला एक सांगा, आंबा आणि पेरू. आंबा 5 रुपये, पेरू 10 रुपये, कोणाची व्हॅल्यू जास्त? आंबा 5 रुपये किलो, पेरू 10 रुपये किलो, कोणाची व्हॅल्यू जास्त? पेरूची व्हॅल्यू काय असेल? जास्त असेल. बरोबर की नाही? काळ काम नेहमी कसं चालतं? उलट चालतं. पण मला एक सांगा, एक काम 10 दिवसात करतो. एक काम किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो. आणि बी तेच काम 20 दिवसात करतो. तर कोणाची कपॅसिटी जास्त? कोणाची कपॅसिटी जास्त? कोणाची? ए ची कपॅसिटी जास्त. एक खड्डा खोदायचा आहे, तो 10 दिवसात खोदतो. आणि तोच खड्डा बी किती दिवसात खोदतो? 20 दिवसात. म्हणजे कोणाची शक्ती कपॅसिटी जास्त आहे? ए ची कपॅसिटी. म्हणजेच काळ काम वेग नेहमी कसं चालतं मित्रांनो? उलट चालतं. ठीक आहे, बघा. मग आता काय? एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. 2 दिवस काम केलं आणि सोडून निघून गेला तर किती काम शिल्लक राहिलं? आता एक व्यक्ती जो आहे तो किती दिवसात पूर्ण करतो काम? 10 दिवसात. एक पहिल्या दिवशी किती काम होईल माहितीये का? पहिल्या दिवशी किती काम होईल त्याच? 1/10. दुसऱ्या दिवशी किती होईल? 2/10. तिसऱ्या दिवशी किती होईल? 3/10. चौथ्या दिवशी किती होईल? 4/10. पाचव्या दिवशी किती होईल? 5/10. आठव्या दिवशी किती होईल? 8/10. सोपं आहे. पहिल्या दिवशी केवढं होतं, दुसऱ्या दिवशी किती होईल, या पद्धतीने. आता बघा, सॉल्व्ह करू. एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो. किती दिवसात करत होता? 10 दिवसात. 2 दिवसात किती काम करेल तो? 2/10. किती काम करेन 2 दिवसात? 2/10. आता शिल्लक काम किती राहील माहितीये का? शिल्लक काम कसं राहायचं? आता 10 मध्ये 2 गेले किती? शिल्लक काम 10 मध्ये 2 गेले किती उरतात? 8. 8/10. शिल्लक काम किती राहिलं? 8/10. एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करत होता. बरोबर आहे. 5 दिवस काम केलं म्हणजे झालेलं काम किती? 5/10. आणि शिल्लक काम किती राहिलं? 5/10. एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो. बर, 3 दिवस काम केलं, किती काम झालं? 3/10. झालेलं काम किती? 3/10. शिल्लक काम किती राहिलं? 7/10. बघा, परत एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बघा, झालेलं काम, झालेलं
काम ठीक है आणि त्या दिवसाचं काय शिल्लक काम ठीक है। एक व्यक्ति एक काम किती दिवसात करतो 10 दिवसात एक दिवसात किती करेल 1/10 बरं शिल्लक किती राहील मग 9/10 दोन दिवसात किती करेल 2/10 शिल्लक किती राहील मग 8/10 पाच सात दिवसात किती करेल 7/10 शिल्लक किती राहील 3/10 बरं 9 दिवसात किती करेल 9/10 शिल्लक किती राहील 1/10 बघा। तर मग दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व करू शकतात। एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो दोन दिवस काम केलं म्हणजे किती झालं काम एकूण काम किती होतं सांगा एकूण काम होतं 1 वजा झालेलं काम वजा काय झालेलं काम बरोबर काय उरतं मित्रांनो शिल्लक काम काय उरतं शिल्लक काम एकूण काम किती होतं 1/1 वजा दोन दिवस काम केलं 2/10 तिरकस गुणाकार कराल याचा तर शिल्लक काम उरेल काय उरेल शिल्लक काम 10 × 10 वजा 2 × 2 गुणाकारामध्ये 10 × 10 तिरकस गुणाकार करतोय कसा करतोय या 10 ने या 2 ला मल्टीप्लाई केलं या 1 ने या 2 ला मल्टीप्लाई केलं ठीक आहे बरोबर इकडे काय उरलं शिल्लक काम मग काय 10 × 8 गेले 2 गेले 8/10 शिल्लक काम किती उरलं 8/10 असं काय सॉल्व करायचं नाही ही लॉंग स्टेप आहे ही काय आहे लॉन्ग स्टेप आहे सॉल्व करायचं नाही। एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो 3 दिवस काम केलं असेल तर किती झालं 3/10 3 दिवस काम केलं तर किती झालं मित्रांनो 3/10 शिल्लक किती उरलं 7/10 या पद्धतीने मग एक व्यक्ती एक काम किती दिवसात करतोय आपल्याला दिलंय 10 दिवसात करतो 2 दिवस काम केलं म्हणजे किती झालं मित्रांनो 2/10 शिल्लक किती राहिलं मग 8/10 शिल्लक काम किती राहिलं 8/10 याला शॉर्ट फॉर्म पण कधी कधी विचारला जाईल शिल्लक काम एक तर पर्याय हा येईल किंवा 8/10 ला 2 ने डिवाइड करा 2 × 8 आणि 2 × 5 = 10 कधी कधी काय उत्तर येईल 4/5 काय उत्तर येईल 4/5 नेक्स्ट बघा पुढचं सुनील एक काम 7 दिवसात पूर्ण करतो 5 दिवस काम केलं किती दिवस काम केलं 5 दिवस म्हणजे झालेलं काम किती सांगा 5/7 झालेलं काम झालेलं काम आता शिकलो आपण झालेलं काम किती 5/7 आणि सोडून निघून गेला काय झालं तर त्याचं किती काम शिल्लक राहिलं कोण सांगतं शिल्लक काम सोपं आहे काय 2/7 शिल्लक काम किती राहिलं 2/7 अतिशय सोपं आहे सेकंदामध्ये तुम्हाला याचं काय मिळतंय मित्रांनो उत्तर मिळतंय 7 पोती उचलायची होती 5 पोती उचलून झाली किती पोती उरली 2/7 2 पोती शिल्लक राहिली बघा अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो 5 दिवस काम केलं आणि सोडून निघून गेला तर किती काम शिल्लक राहिलं बरोबर की नाही अचं झालेलं काम सांगा बरं झालेलं काम झालेलं काम अ एक काम किती दिवसात करत होता 15 आणि किती दिवस काम केलं त्याने 5 म्हणजेच 5/15 झालं आणि किती काम शिल्लक राहिलं मग शिल्लक काम कोण सांगतं बघा शिल्लक काम किती काम शिल्लक राहिलं 15 मधून 5 पोते उचलून झाली होती किती पोती बाकी होती 10 10/15 याला शॉर्ट फॉर्म पण येईल 5 × 2 = 10 5 × 3 = 15 म्हणजे किती काम शिल्लक राहिलं मित्रांनो 2/3 काम काय राहिलं शिल्लक राहिलं अतिशय सोपं आहे सेकंदामध्ये तुम्हाला याचे काय मिळत आहे उत्तर मिळत आहे अ एक काम 10 दिवसात पूर्ण करतो ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो बघा अ जो व्यक्ती आहे तो एक काम किती दिवसात पूर्ण करतो 10 आणि ब जो व्यक्ती आहे तो किती दिवसात पूर्ण करतो 20 दिवसात पूर्ण करतो ठीक आहे म्हणजे कोणाची कपॅसिटी जास्त सांगा कोणाची कपॅसिटी जास्त अ ची कपॅसिटी काय जास्त आहे कॅपॅसिटी नाही काय कपॅसिटी ओके नंतर इंग्लिशचं डिस्कस करू कपॅसिटी किती जास्त आहे 10 अ ची कपॅसिटी काय आहे जास्त आहे अ एक काम 10 दिवसात संपवतो ब तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो अ ने 3 दिवस काम केलं आणि सोडून निघून गेला तर राहिलेलं काम ब किती दिवसात पूर्ण करेन बरोबर आहे की नाही अ किती दिवसात करतो एक काम एक खड्डा खोदायचा आहे अ किती दिवसात खोदतो 10 आणि ब किती दिवसात खोदतो 20 दिवसात खोदतो आता कोणी कामाला सुरुवात केली अने 3 दिवस काम केलं कामाला सुरुवात कोणी केली अने 3 दिवस काम केलं अच झालेलं काम कोण सांगत अच झालेलं काम अच झालेलं काम किती 3/10 बरोबर की नाही 3 दिवस काम केलं ना म्हणून 3/10 बर अच शिल्लक काम कोण सांगत अच शिल्लक काम अच शिल्लक काम किती उरलं 7/10 अच शिल्लक काम किती उरलं 7/10 आता हे कोणाला पूर्ण करायचंय बीला पूर्ण करायचंय मग आता बीच्या बाबतीत विचार करू बच्या बाबतीत विचार करू बच्या बाबतीत काम बरोबर काय मित्रांनो दिवस काम बरोबर काय दिवस बला एक काम करायला किती दिवस लागतात 20 दिवस लागतात
सातशे दहा काम करायला किती दिवस लागतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथून पुढे काय? अंधेरा कायम रे, म्हणजे काय? क्वेश्चन मार्क गुणाकारामध्ये एक बरोबर सातशे दहा गुणाकारामध्ये वीस. क्वेश्चन मार्क असं असा लिहून टाका, एक ने मल्टिप्लाय केल्यावर फरक पडत नाही. सातशे दहा गुणाकारामध्ये काय मित्रांनो? वीस. दहा एक दहा, दहा दोन वीस, आणि सात दोन किती उत्तर आलं? चौदा. किती उत्तर आलं? म्हणजे राहिलेलं काम बघा, पूर्ण करायला किती दिवस लागताय? चौदा दिवस लागताय. आय होप समजत असेल तुम्हाला. सातशे दहा एक बरोबर एक काम करायला वीस दिवस लागतात, तर सातशे दहा काम करायला किती दिवस लागतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत आपण फक्त, ठीक आहे. नेक्स्ट बघा, अ एक काम दहा दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम. आता बघा, अ एक काम दहा दिवसात पूर्ण करतो, बर हे उदाहरण त्याच्यामध्ये गेले सांगतो मी, ठीक आहे. बघा, अ एक काम पंचवीस दिवसात पूर्ण करतो, अ एक काम किती दिवसात पूर्ण करतो? पंचवीस दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? दहा दिवसात. म्हणजेच अ ची कपॅसिटी किती? पंचवीस दिवस. आणि ब ची कपॅसिटी किती? दहा दिवस. तर कोणाची कपॅसिटी जास्त आहे? ब ची. बर, पूर्ण करतो. ब ने सहा दिवस काम केलं. कामाला सुरुवात कुणी केली आता मित्रांनो? ब ने सहा दिवस काम केलं आणि सोडून निघून गेला, तर राहिलेलं काम अ किती दिवसात पूर्ण करेल? मग आता ब ने कामाला सुरुवात केली, ब च काम किती सहा दिवसात? सांगा झालेलं काम, सांगा झालेलं काम किती? सहा छेद दहा, बरोबर की नाही? बर, ब च शिल्लक काम सांगा, ब च शिल्लक काम सांगा, चार छेद दहा. पटकन समजेले, चार छेद दहा. आता हे चार छेद दहा जे काम आहे ते कोणाला पूर्ण करायचे? अला पूर्ण करायचे. म्हणजे अ बरोबर अच्या बाबतीत विचार करू. काम बरोबर काय मित्रांनो? दिवस. काम बरोबर काय? दिवस. एक काम करायला अला किती दिवस लागतात? पंचवीस दिवस लागतात. तर चार छेद दहा काम करायला किती दिवस लागतील? क्वेश्चन मार्क, तिरकस गुणाकार करू. क्वेश्चन मार्क बरोबर काय? चार छेद दहा गुणाकारामध्ये किती मित्रांनो? पंचवीस. पाच दुने दहा, पाचा पाचा पंचवीस, बे एक बे, बे दुने चार, आणि पाच दुने किती उरले? दहा. म्हणजेच राहिलेलं काम बला सॉरी अला पूर्ण करायला किती दिवस लागतील? दहा दिवस लागतील. राहिलेलं काम अला पूर्ण करायला किती दिवस लागतील? दहा दिवस लागतील. आय होप तुम्हाला समजते मी कोणत्या पद्धतीने हे काय करतोय, सोडवतोय, ठीक आहे. नेक्स्ट बघा, अ एक काम दहा दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो. दोघं मिळून, दोघं मिळून शब्द जर आला तर दोघांचं एका एका दिवसाचं काम करायचं. दोघांनी सुरुवात केली आणि दोघांनी काय केला? शेवट केला. दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता काम एक आहे, दोघांनी मिळून सुरुवात केली आणि दोघांनी मिळून काय केलेलं आहे मित्रांनो? शेवट केलेला आहे. म्हणून अचं एका दिवसाचं काम लिहून टाकायचं एक छेद दहा, आणि बचं एका दिवसाचं काम लिहून टाकायचं एक छेद पंधरा. आणि दोघांनी मिळून करायचं म्हणून काय केली आपण? बेरीज. इथून पुढे काय? अंधेरा कायम राहे. एक गुणाकारामध्ये किती मित्रांनो? पंधरा. समजतंय मला काय म्हणायचंय? एक गुणाकारामध्ये किती? पंधरा. बघा, एक गुणाकारामध्ये पंधरा, बर, अधिक दहा गुणाकारामध्ये किती? एक. डिवायडेड बाय किती? दहा गुणाकारामध्ये किती? पंधरा. आय होप तुमच्या लक्षात येत असेल मी कसं सोडवतोय. मग पंधरा एक पंधरा अधिक दहा एक दहा छेद पंधरा गुणिले दहा किती झाले मित्रांनो? दीडशे. पंधरा आणि दहा किती झाले वरती? पंचवीस छेद किती खाली? दीडशे. नसेल लक्षात येत तर सांगा मला. पंचवी एक पंचवीस, पंचवीस एक दीडशे, काय उत्तर आलं? एक छेद सहा. म्हणजे राहिलेलं काम अ सॉरी दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सहा दिवसात. काय होईल? पूर्ण होईल. दोघांनी मिळून सुरुवात केली तर दोघांचं एक एका दिवसाचं काम लिहून टाकायचं एक छेद दहा, एक छेद पंचवीस, एक छेद सहा उत्तर येईल त्रिकस गुणाकार करून. लक्षात येत असेल, ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघा, अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? कसं करणार? एक छेद बारा अधिक एक छेद किती? चोवीस. तिरकस गुणाकार करा किंवा छेद सारखा करा तरी सारखं चालेल. मी एक काम करतो, तिरकस गुणाकार करतो, चोवीस एक चोवीस अधिक बारा एक बारा डिवायडेड बाय बारा गुणाकारामध्ये किती मित्रांनो? चोवीस. आता बारा आणि चोवीस वरती किती झाले? छत्तीस. डिवायडेड बाय बारा गुणाकारामध्ये किती? चोवीस. आता खाली गुणाकार करत बसायचा नाही, एवढा वेळ वाया घालायचा नाही. बारा एक बारा, बार त्रिक छत्तीस, तीन एक तीन, तीन आठ चोवीस. किती उत्तर आलं? एक छेद आठ. म्हणजे दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल मित्रांनो? आठ दिवसात. काय होईल? पूर्ण होईल. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. दोघांनी मिळून काम केलं तर दोघांचे एकेका दिवसाचं काम लिहून टाकायचं आणि काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचंय. पुढे याच्या पण ऍडव्हान्स पॉईंट पण आपण डिस्कस करणार आहोत. बघा, नेक्स्ट, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. काय उदाहरण बघा, अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि बच्या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो, तर अ हा स्वतंत्रपणे बारा दिवसात काम करत असेल संपवतो, तर तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, इथं तीन लोक आहेत. कोण कोण आहे?
अ है ब है अनि क है बर अ किती दिवसात संपवतो मित्रांनो अ किती दिवसात संपवतो 12 दिवसात म्हणजे अ च काम आहे 1/12 बरोबर आहे की नाही आणि अ हा कोणाच्या दुप्पट वेगाने काम करतो ब च्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे ब ला किती दिवस लागतील माहित आहे का किती दिवस लागतील 24 अ दुप्पट वेगाने करतो ना म्हणजे ब जेव्हा 24 दिवसात खड्डा एखादा खड्डा खोदत असेल अला त्याचे अर्धे दिवस लागतील तेव्हा तो दुप्पट होईल काम नेहमी कसं चालतं उलट आणि या दोघांच्या एकत्रित काम आहेत काम कोणाचं आहे कच म्हणजे क ची कॅपॅसिटी काय आहे 1/12 + 1/24 एवढी कॅपॅसिटी कोणाची आहे क ची आहे ठीक आहे तिघांचे मिळून काय तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं सांगायचंय म्हणजे आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय हे आहे मित्रांनो अ च काम हे आहे ब च काम आणि हे दोघं मिळून कोणाचं काम आहे क च काम मग आता काय करू 1/12 + 1/24 + 1/12 + 1/24 तिघांचा छेद आपण काय करू मित्रांनो सारखा करू चौक संख्याचा छेद काय करणार आहोत सारखा याला कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने 24 होईल ना छेद याला आपण कितीने मल्टिप्लाय करणार 2 ठीक आहे मग काय वरती काय होईल सांगा 2/24 + 1/24 आता हा + 1/24 अधिक हे सांगा 2/24 आणि + 1/24 ठीक आहे आय होप इथपर्यंत तुमच्या समजलं असेल मी कसं सॉल्व्ह करतोय आता 24 सारखा आहे 24 अंशांची बेरीज 24 लिहून टाका 2 + 1 = 3 + 2 = 5 + 1 = 6 / 3 = 24 (6+6) = 24 तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल मित्रांनो 4 दिवसात काय होईल पूर्ण होईल व्हिडिओ समजत नसेल लक्षात येत नसेल तरी मला सांगा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आय होप समजत असेल नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू बघा अ ब क तिघ मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात उदाहरण वाचा अ ब क तिघ मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात 8 दिवसात पूर्ण करतात एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो क तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो तर अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा आता इथं कोणाकोणाचं काम आहे अ च काम अधिक ब च काम अधिक क च काम बरोबर कोणाकोणाचं अ ब क च काम कोणाचं काम अ ब क च काम आता अ ब क मिळून किती दिवसात पूर्ण करतात 8 दिवसात म्हणून तिघ मिळून लिहून टाकलं बरं अ च काम काढायचंय अ असं असं लिहिला अधिक ब किती दिवसात करतो 20 म्हणून 1/20 बरं क किती दिवसात करतो 30 म्हणून 1/30 लिहिलं आता हे 2 अधिक आहे तिकडे त्यांना काय होतील मित्रांनो वजा बरोबर 1/8 लिहून टाकला हा अ पण लिहिला हे 2 इकडे त्यांना वजा होतील वजा 1/30 + 1/20 तिघांचा छेद काय करू आपण 60 बरोबर आहे 60 नाही होणार 120 होईल तिघांचा छेद काय होईल 120 होईल ठीक आहे आता बघा 15 × 8 = 2500 (3^4) = 120 आणि 20 × 120 म्हणजे वरच्या संख्येने पण याने मल्टिप्लाय करायचंय म्हणजेच काय होईल माहिती आहे का 15/120 + 4/120 + 6/120 ठीक आहे आता 120 लिहून टाकाल खाली छेद सारखा आहे म्हणून 15 + 4 + 6 (15 × 6 = 11 – 11 × 6 = 5/5) मित्रांनो 120 5/5 = 120 5 + 5 = 10 – 2 + 5 = 24 (1/24) म्हणजे एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल 24 दिवसात काय करेल पूर्ण करेल आय होप समजत असेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण बघा या चॅप्टर मध्ये आपण एवढी एक्झाम्पल सॉल्व्ह केली राहिल्या नेक्स्ट पॉइंट मध्ये पुढची उदाहरणं काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी